सध्या सहकार क्षेत्रामधल्या अनेक संस्थांच्या निवडणुका सुरू आहे. एका सहकारी संस्थेमध्ये असलेला कामगार दुसऱ्या सहकारी पतसंस्थेमध्ये संचालक पदासाठी अर्ज भरू शकतो का कुठल्याही सहकारी संस्थेत? नाही, सहकारी संस्थेत काम करत असताना तो संचालक पदासाठी अर्ज भरण्याच्या कायद्यात 73 मध्ये तरतूद नाही आहे, नाही भरता येणार तसं. मग सर, जुन्नर तालुक्यामध्ये अनेक संस्थांमध्ये दुसऱ्या संस्थेमध्ये कर्मचारी आहे आणि दुसऱ्या संस्थेमध्ये पदाधिकारी पण आहेत, सर आपण सुमोटू काय ॲक्शन घेणार आहात का? हां, तसं आमच्याकडे लक्षात आल्यानंतर, आमच्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने पुरावे लोकांनी द्यायचे का तुम्ही स्वतःहून काय करणार आहात? लोकांनी, शेवटी हे अर्धनायिक प्रोसेस आहे, आम्हाला अर्धनायिकचे अधिकार आहेत आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस तो सगळा पूर्ण निर्णय होत असतो. सुमोटूसुद्धा आम्ही संस्थांना सूचित करण्याचा माझ्या स्तरावरून प्रयत्न करणार. सर, जुन्नर तालुक्यातील आता बाजार समितीची निवडणूक पुढ्यात आहे, साधारण प्रोग्राम सर कधी लागू शकतो? 31 मार्चच्या अगोदर निवडणुका घ्याव्यात असे कोर्टाचे निर्देश आहेत. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी 30 एप्रिलपर्यंत बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासंदर्भात आदेशित केलेले आहे. तत्पूर्वी आपल्या तालुक्यातील विकास संस्था म्हणजे 1/4/22 ते 31/12/22 पर्यंत या ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या निवडणुका सुरू करण्यासंदर्भात आदेशित केलेल्या प्राधिकरणांनी, त्या इलेक्शन झाल्यानंतर आणि मॅक्झिमम कॅप लिमिट 30 एप्रिलपर्यंत बाजार समितीची निवडणूक आपल्याला पूर्ण करायची आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.